महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत शेतकरी तसेच ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या जिल्हा सूचीमध्ये अकोला जिल्हा समाविष्ट करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील शेतकरी तसेच जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले. एकत्रीकरण 2021 प्रकरण क्रमांक 74(1) महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 62वा कलम 5 कलम 3 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून 2 एकरपेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्याचा अधिकाराची अधिसूचना काही जिल्ह्यांना मिळाली आहे. वरील नियमानुसार अकोला जिल्ह्याचा त्यात समावेश करणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या अत्यंत गरजेचा विषय अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. कमी शेती असलेल्या शेतकऱ्याला अडचणीत 2 एकर जमीन विकणे म्हणजे त्याच्या उत्पन्नाच्या साधनाला धोक्यात टाकल्यासारखे आहे. त्याकरिता वरील नियमात अकोला जिल्हा समाविष्ट करण्याकरिता अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकरी तसेच अकोला जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र धारण जमिनीचा तुकडा पाडण्याचा एक अधिसूचना संपूर्ण महाराष्ट्रभर नुकतीच म्हणजे जाहीर झालेली आहे की त्या अधिसूचनेच्या अंतर्गत कुठल्याही शेतकऱ्याला आता 2 एकरपेक्षा कमी ही जमीन विकता येते. पण या सगळ्या सूचीमध्ये अजूनपर्यंत अकोला जिल्ह्याचा समावेश झालेला नाही आहे. आपण सध्या बघतोय की शेतकरी बांधव हे सध्या आर्थिक समस्यांना भरपूर वेळा तोंड देतात. अशावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा काही हिस्सा विकण्याची वेळ येते. पण या अधिसूचनेनुसार आतापर्यंत त्यांना कुठलंही शेत हे 2 एकरपर्यंत विकता येत होतं, 2 एकरच्या खाली नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रभरात सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा नियम शिथिल करण्यात आलेला आहे आणि 2 एकरच्या खाली कोणीही हे शेत विकू शकते. फक्त अकोला जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्यामुळे अकोला जिल्ह्याचा सुद्धा लवकरात लवकर या सूचीमध्ये समावेश करण्यात यावा असा एक निवेदन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देतो आहोत. आणि महिला काँग्रेसच्या वतीने इथे सगळ्याच पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या पदाधिकाऱ्यांबरोबर हे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहोत. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.